नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत. हा महामार्ग कोणत्या गावातून जात आहे आणि या महामार्गाच्या भूसंपादना विषयी काय अपडेट आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या टेलिग्राम ला लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, अनेक मोठमोठे महामार्ग हे महाराष्ट्रामधून जात आहे, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये देखील अनेक राष्ट्रीय महामार्गांचे काम प्रस्तावित असून त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आलेली आहे. कृषी व औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते असणे खूप गरजेचे असते. याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने देखील अनेक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतलेले आहे. यातीलच आपण एक महामार्ग पाहिला तर तो म्हणजे नागपूर रत्नागिरी महामार्ग असून यासाठी देखील आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. महामार्गाच्या संबंधित करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक ते आंबा या टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत 544,61,00,000 इतकी नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. जिल्हा भूसंपादन विभागाच्या माध्यमातून वेगात या नुकसान भरपाई वाटपाचे काम सुरू करण्यात आले असून काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील केली आहे. यासाठी कोल्हापूर परिसरातील अंदाजे 12,608 शेतकऱ्यांचे 350 हेक्टर जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी व भूसंपादनाचे स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेऊ. रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी 78 किलोमीटर असून त्यासाठी जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. यामध्ये जे काही बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने 1,206.72 कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले असून त्यापैकी 544.61 लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले असून हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा 4 तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. यासाठी आंबा ते चोकाक या दरम्यान जमीन संपादनाचे काम सुरू असून त्याबाबतचे निवाडे पूर्ण झाल्यामुळे आता नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी 19 जानेवारी पासून गावनिहाय शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईचे रकमेचे वाटप करताना आवश्यक कागदपत्रांसहित संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता हा मार्ग कोणत्या गावातून जात आहे तर मित्रांनो, पन्हाळा तालुक्यातून देवाळे, पैजारवाडी, आवळी, नेबापूर आणि आंबवडे, शाहूवाडी मधून खुटाळवाडी, डोनोली, वाडीचरण, चरण, ठमकेवाडी, बांबवडे, गोगवे, सावे, पेरीड, कडवे, जाधववाडी आणि येलूर, तसेच करुगळे, निळे, वालूर आणि वारूळ, चांदोली, केरले आणि चणवाड, आंबा आणि तळवडे या गावातून जात आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.